बेडकी हाळेतील रेणुका मंदिराच्या विकासासाठी 5 लाखाचा निधी मंजूर. विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचे विशेष प्रयत्न. येथील गळदगा रस्त्यावर असलेल्या श्री रेणुका देवी मंदिराचे बांधकाम चालू असून मंदिराच्या उर्वरित बांधकामासाठी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या विशेष प्रयत्नाने प्रादेशिक विकास योजनेअंतर्गत 5 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून बेडकी हाळेतील रेणुका मंदिराच्या उर्वरित कामासाठी पूजा विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी चन्नराज हट्टीहोळी, मुलाल हेब्बाळकर, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष शंकर पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, ग्रामपंचायत सदस्य युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्या हस्ते उर्वरित कामाला चालना देण्यात आली. तर पूजा ग्रामपंचायत अध्यक्षा सविता पाटील, वैशाली गडकरी, आनंदी गडकरी, ज्योती गडकरी, ललिता भुई, सरिता कोळी यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिर कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार शंकर पाटील, अशोक अर्गे, दत्तकुमार पाटील, अशोक पाटील, नानासाहेब पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, बेडकी हाळेतील श्री रेणुका मंदिराच्या विकासासाठी 5 लाखाचा निधी तरतूद करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 3 लाखाचा निधी देण्यात आला आहे, तर उर्वरित 2 लाखाचा निधी लवकरच देण्यात येत आहे. तर पुढील काळात निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहील. आपण सर्वांनी एकजुटीने काँग्रेस पक्षाला साथ दिली पाहिजे. तालुक्याला इन्नू अधिक अनुदानवन्नु कोडतीवि. विभागद नायकरादंत काकासाहेब पाटील अवरु इरबहुदु, ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರಿರ್ಬೋದು, ಇವರಿಬ್ಬರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂಬರುವಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಗೂ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಅವರ ಆಶೀರ್ವಾದದೊಂದಿಗೆ ಮುಂಬರುವಂಥ ದಿನದಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷವನ್ನು ಗಟ್ಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮುಂಬರುವಂಥ ವಿಧಾನಸಭೆ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಇನ್ನೂ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನವನ್ನು ಈ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಭವನಕ್ಕೆ ನಾನು 2ನೇ ಹಂತದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆ ನಾನು ಇರ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಇರಲಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀನಿ. दुपारी 1 वाजता चन्नराज हट्टीहोळी हे बेडकी हाळेते पहिल्यांदाच येत असल्याने येथील काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने जुना बस स्थानकापासून मंदिरापर्यंत ढोलांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली व भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत उपाध्यक्ष महादेवी यादव, सदस्य संजय पाटील, सचिन पाटील, जीवन यादव, मनोज जाधव, अब्दुल वहाब, जुनेदी पटेल, पौर्णिमा चिंचणे, आशामा मुल्ला, सविता पाटील, मंदिर कमिटीचे अध्यक्ष सागर, उपाध्यक्ष कल्याणी बिजले, मंदिराचे मुख्य पुजारी प्रशांत गडकरी, आप्पासाहेब गाढवे, राजगौडा बेनाडे, सुनील नारे, अण्णासाहेब नलवडे, चांद मुल्ला, नानासाहेब पाटील, डॉक्टर नामदेव पाटील, उमेश कोळी, अशोक पाटील, नितीन वाडेकर, मौला नदफ, अनिल टाकळे, रवी जनवाडे, मोहम्मद मुल्ला, राजेंद्र बेनाडे, पुरुषोत्तम भोजे पाटील, सुनील नारे, कृष्णनाथ भोपळे यांच्यासह इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. जीवन यादव यांनी आभार मानले.